आयटी मधले अगदी मी खात्रीने सांगतो आता सुद्धा असंख्य लोक असतील की ज्यांना हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टींचा गंधही नाही. कोण या सगळ्याची इव्हॅल्युएशनची जी पद्धत आहे ती जर का आपण बघितली तर अक्षरशः हास्यास्पद आहे. म्हणजे सरसकट सगळेचे सगळे पास होणं खऱ्या अर्थाने शिक्षण त्यातली जी लोकांमधली दुरी किंवा दरी दूर केली पाहिजे आपण आपण जे म्हणतो कोरोनाने मला वाटतं ते आणखीन भयंकर केलं. आपण मगाशीच्या चर्चेत एक मुद्दा मांडला की सातत्यानं लागणारे स्किलसेट्स बदलत आहेत आणि कोविडमुळे 10 वर्ष 20 वर्षात होणारा बदल एका वर्षात एका महिन्यात झालाय. वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळे धोरणात्मक निर्णय घेतले. तर यूथसाठी किंवा जे कोणी आता आयटी सेक्टरमध्ये काम करतं किंवा येऊ घातले त्यांच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये कोणते स्किल्स असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे ज्या स्किल्स विषयी मोठ्या प्रमाणावर बोललं जातं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स इंटरनेट सिक्युरिटी ब्लॉकचेन इंटरनेट ऑफ थिंग्स या सगळ्या गोष्टी या काही पटकन कालबाह्य निश्चित होणार नाहीयेत. कदाचित त्यामधल्या काही गोष्टी जरा आपण म्हणू ओव्हर हाईप झालेल्या असू शकतात. म्हणजे त्याच्याविषयी इतकं जास्त बोललं जातं की खरोखरच इतकं वाढणार आहे का त्याच्यामध्ये काही प्रमाणात फुगवट आहे असा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो आणि तो बरोबर आहे. पण या 5-6 गोष्टींमधली एक कुठली तरी स्ट्रीम आपण म्हणू पकडणं आणि त्याच्या मध्ये पुढे जात राहणं हा नक्कीच कुठल्याही आयटी मध्ये असलेल्या मुला मुलीच्या दृष्टीने अगदी आदर्श मार्ग असू शकतो. फक्त त्याच्यामधली एक त्यातला एक बारकावा मला वाटतं सांगितला पाहिजे तो असा की त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन बारीक सारीक बदल होत राहतात. म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचं तर एक बिग डेटा अनालिटिक्स नावाचा मोठा विषय समजला जातो. म्हणजे थोडक्यात माहिती जशी आपण साठवतो तर ती माहिती नेमकी साठवायची कशी आणि गुगल फेसबुक अमेझॉन यांच्यासारख्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर जी माहिती सातत्याने जमा होते आणि त्यांनाही आणखी ती माहिती वापरावी लागते. ही माहिती नेमकी साठवायची कशी त्याच्यावर काम कसं करायचं हे सगळं ठरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी या बिग डेटा अनालिटिक्सचा जन्म झाला. आणि या बिग डेटा अनालिटिक्समध्ये ही स्किलसेट्स अगदी जे 1-2 वर्षांपूर्वी भारतामध्ये अगदी हॉट स्किल्स अशी मानली जात होती. म्हणजे तुम्हाला हे येत असेल तर तुम्हाला जवळपास नक्कीच नोकरी मिळणार. उदाहरणार्थ हडूप नावाचं एक तंत्रज्ञान त्याच्याविषयी इतके कोर्सेस निघाले इतकं सगळीकडे त्याच्याविषयी शिकवलं गेलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी हडूप तुम्हाला येतं का बरं पण मग त्याच्या पुढचं काय येतं असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे जरी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा मशीन लर्निंग म्हणा बिग डेटा म्हणा डेटा सायन्स म्हणा कुठल्याही ही शाखा बघितली तर नुसतं त्यामधलं जुजबी काहीतरी शिकून उपयोग नाहीये. पुन्हा त्याच्यामध्ये सातत्याने जे नवीन नवीन येते बदलत आहे आणि यामधली अडचण अशी आहे की 10 गोष्टी येतात त्यातलं नेमकं काय टिकणार आहे हे कोणीच सांगू शकत. त्यामुळे साधारण त्याचा आपण असं म्हणू की बर्ड्स आय व्ह्यू घेणं की याच्यामध्ये या या गोष्टी आहेत आणि त्यातल्या मला एक किंवा 2 बऱ्यापैकी येतात अशा प्रकारची तयारी करणारा मुलगा किंवा मुलगी पुढे जात राहील. कारण एकूण आजूबाजूला लक्ष ठेवून आपण नक्की काय करत राहिलं पाहिजे याचं भान त्या मुलाला किंवा मुलीला आलेलं असेल. आणि जे एकदा ती डिग्री घेतली शिकलो आणि आता पुढे काय बदलते मला माहित नाही असं म्हणतील त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही एक इंटरेस्टिंग उल्लेख केलात की काय टिकणार आहे हे कुणालाच माहित नाही पण काय टिकणार नाही आहे याचा एवाना अंदाज बहुतांशी जणांना आलेला असेल. तर तुमच्या मते कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या पुढच्या 5 ते 10 वर्षात ऑब्सोल्यूट होणार आहेत आणि हे या गोष्टी जे करतात त्यांनी मात्र स्वतःला रिइन्व्हेंट करायची गरज आहे असं नक्की काय. आयटी मध्ये जे आपल्याकडे एक मला वाटतं ही गोष्ट आयटी मधले बरेच लोक जाणून असतात मान्यही करतात त्याच्यावर काही उपाययोजना करत नाही. म्हणजे आयटी मधली साधारण आपण 0 जे अगदीच नुकतेच जॉईन झालेले फ्रेशर्स ते म्हणून एक 7-8 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेले जे लोक असतात
तर ते लोक इंग्रजीमध्ये आपण ज्याला ऑन द टोज म्हणतो असे लोक असतात, जे सातत्याने नवीन काही आलं तरी पटकन शिकतात. कुठलंही प्रोजेक्ट आलं, कुठलंही आव्हान आलं, रात्रभर बसून ही करून इंटरनेटवरनं शोधून की ही एरर्स आले, अडचणी आल्या तरी ते करत राहणं, अशी त्यांच्यामध्ये एक तर ऊर्जाही असते, कदाचित वयाचा तो भाग असतो की त्यामुळे ते थकतही नाही, थकले तरी त्यांना ते सोडवत नाही. आणि त्याच्यानंतर साधारण 8-10 वर्षांनंतरची जी अनुभवाच्या दृष्टीने लोक असतात, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फटीग आलेला असतो. हा फटीग हा कधी कधी खूप सुखावह फटीग सुद्धा असतो. म्हणजे आता माझं घर झालेलं आहे किंवा घराचे EMI निम्मे भरून झालेले आहेत, मला तशी काही फार मोठी अडचण नाहीये, माझी बायको किंवा नवरा डिपेंडिंग ऑन हु यू आर तेही नोकरी करतायत, कोण उत्पन्न चांगलं आहे, मुलं शाळेमध्ये शिकतायत, तशी मला काही फार अडचण नाहीये, आणि आता मी माझ्या नोकरीमध्ये स्थिर आलो. आता अशी परिस्थिती असताना एक तर काय होतं की मला आता नवीन काय फार करत राहण्याची गरज नाही असं एक आपलं मन सांगायला लागतं. दुसरं म्हणजे मानसिक आणि एकूणच सगळ्या आयुष्यातल्या स्थैर्यामुळे बदल नकोसे वाटत असतात. तिसरी गोष्ट म्हणजे हे इतकं वेगाने बदलत असतं की नेमकं काय चाललंय हेच कळत नाही. म्हणजे IT मधले अगदी मी खात्रीने सांगतो, आता सुद्धा असंख्य लोक असतील की ज्यांना हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टींचा गंधही नाही, म्हणजे हे नेमकं काय आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसतं आणि ते पूर्णपणे गांगरून गेलेले असतात की हे नेमकं आदळतंय आणि हे मी कसं समजून घेऊ, यातनं काय शिकू, या शिकल्याचा मला काय फायदा होणार आहे, आणि यातनं एक मोठी भीती त्यांच्या मनात अशी निर्माण झालेली असते की या सगळ्यामधून मी शिकलो किंवा न शिकलो हे जे 0 ते 8-10 वर्षांपर्यंतचे आहे त्यांच्याबरोबर माझी स्पर्धा चालू होणार आहे. म्हणजे ते ज्या वेगाने आणि जोमाने आणि उत्साहाने काम करू शकतायत, नवीन शिकतायत, अनलर्निंगचा अतिशय महत्वाचा भाग आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत ते पटकन काढून टाकतायत, मला ते जमत नाहीये, त्याच जमान्यात राहतोय. म्हणजे कुठली नवीन गोष्ट आली की मी म्हणतोय की अरे पण हे आमच्या वेळेला असं होतं, आणि आमच्या वेळेला म्हणजे हे काही कोणी आजोबा सांगत नाही, ते अगदी 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मग या सगळ्या चक्रामध्ये ते अशा भयंकर रीतीने अडकलेले असतात की एक तो आनंदाचा किंवा लिथार्जीचा भाग जो आलेला असतो तो त्यांना प्रचंड मोठा झटका देणारा ठरतो. आणि त्यांच्या असं लक्षात येतं की आपण आत्ता जे काम करतोय ते अगदी सुपरफिशियल मॅनेजमेंटचं काम आहे, म्हणजे आपण नुसतं मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉइंट आणि अलीकडच्या काळामध्ये झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स, गुगल मीट एवढंच काम करतो, याच्याशिवाय आपल्याला काहीही येत नाही, आपल्या हाताखाली काम करणारे लोक काय करतायत हे आपल्याला समजत नाही, आणि आपण नुसतंच वरवर आव आणतोय की आपल्याला सगळं समजतंय कारण आपल्याला आपली ती भूमिका आहे, आपण मॅनेजर आहोत. पण आतनं जी अनामिक भीती त्यांना जाणवत असते की हे सगळं इट्स अ हाऊस ऑफ कार्ड्स, पत्त्याचा डाव आहे तो केव्हाही कोसळू शकतो, आणि मला वाटतं या वयोगटातल्या आणि अनुभव असलेल्या लोकांनी खडबडून जाग होण्याची ही वेळ आहे जर ते जागे झालेले नसतील तर, कारण इथून पुढे अशा प्रकारचे मॅनेजमेंट रोल्स सुद्धा कमी होत जाणार आहेत. कित्येक कंपन्यांनी असे शेकडो काही वेळेला हजारो लोक काढलेलेच सुद्धा आपल्याला माहित असेल, आणि असं सगळीकडे रिडंडंट प्रकारचे आपल्या नोकऱ्या होत असताना सुद्धा जर का आपण त्याविषयी काही करत नसू, म्हणजे जसं आपण म्हणू की काही लोक पूर्वीच्या जमान्यात रमलेले असतात आणि त्यांना नवीन काहीही चालत नाही, आवडत नाही एकूण आयुष्यात, तसं हे लोक समजा मी कसं सी प्रोग्रॅमिंग करत होतो, मी कसं C++ ची प्रोजेक्ट केलेली होती, आता त्याला कोणी विचारत नाही, तर त्यामुळे नवीन जर का तुम्हाला येत नसेल तर खूपच अडचणीची गोष्ट आहे, आणि यातून अक्षरशः तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते, तुमची करिअर संपू शकते. तुम्ही आता ज्या झोनचा उल्लेख केला त्या झोनसाठी अजून एक अट्रॅक्शन पूर्वी असायचं असं आता म्हणावं लागेल, ते म्हणजे ऑनसाईट जाणं, वेगवेगळ्या परदेशात जाऊन स्थिरावणं, थोडे दिवस राहणं, साधारणतः 3-4 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर ती विंडो ओपन व्हायची आणि ती पुढं काही वर्ष असायची. तर आता या बदलांमुळे एकतर ऑनसाईट जाण्याचं प्रमाण कमी होईल का वर्क फ्रॉम होम मुळे, आणि दुसरं सतत असणाऱ्या अनामिक भीतीमुळे ऑनसाईटचं अट्रॅक्शन पण कमी होईल का? निश्चितच, म्हणजे ऑनसाईट
च्या संधी तर खूपच कमी झालेल्या आहेत, त्यात काही वादच नाही. एक तर संधी कमी झाल्यात कारण परदेशच्या ग्राहकांना तशी गरज वाटत नाही आपल्या इथे कोणी येऊन काम करण्याची कोरोनामुळे, आणि एकूणच कारण सगळी संपर्काची साधनं इतकी आता उपलब्ध आहेत की तुम्ही कुठेही असाल, कुठल्याही टाईम झोन मध्ये असाल तर कामं होऊ शकतात, हे आता दिसून आलेलं आहे. दुसरं म्हणजे खास करून डोनाल्ड ट्रम्प च्या कारकिर्दीमध्ये, पण एकूणच अमेरिकेची व्हिसाच्या संदर्भातली जी सगळी धोरणं आहेत त्या धोरणांमुळे सुद्धा अर्थातच ही संख्या खूप कमी झालेली आहे. अमेरिका हे प्रातिनिधिक स्वरूपात बोलण्याचं कारण असं की इतर देशांमध्ये एकूण नाहीतरी तशी संख्या फार कमीच असते. काही प्रमाणात कॅनडामध्ये अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं वाढलंय, पण हे सगळं व्हिसा प्रकरण तर त्यामुळे या संधी कमी झालेल्या आहेत. आणि तिसरं अर्थातच कोरोनाचा जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, म्हणजे तिकडून बोलावणी कमी आणि इकडून जायलाही भीती, आणि तिथे गेलो आणि अडकून पडलो तर काय, किंवा नोकरी गेली आणि त्यांनी व्हिसाच कॅन्सल करून टाकला आणि परत यावं लागलं तर काय. कित्येक जणांना अशी भीती वाटते की आपण अमेरिकेमध्ये आणि इतर सगळे भारतात असे अडकून पडू का काय, असे खूप वेगवेगळे प्रश्न असल्यामुळे ऑनसाईटचं हे अट्रॅक्शन आणि त्या संधी या निश्चितच कमी झालेल्या आहेत. याच्या पॅरल ज्याच्यात वाढ होते ती गोष्ट म्हणजे स्टार्टअपची क्रेज. ती होतीच गेल्या 4-5 वर्षात अगदी छोट्या शहरात किंवा फक्त पूर्वी जे मेट्रोत होतं ते कुठल्याही गावात सुद्धा स्टार्टअप यायला लागलेले. या वर्षभरात गेले त्याच्यात वाढ झालेली दिसती. एज्युटेक मध्ये युनिकॉर्न्स खूप झालेले दिसतात 2021 सुरुवातीच्या पहिल्या क्वार्टरमध्ये. तर हे जे स्टार्टअपचं विश्व आहे जे नव्याने येते आणि ज्याचा बेस मेजॉरिटीली टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? अर्थातच हे खूप उत्साहवर्धक आहे. याच्या संदर्भात मी एक मजेशीर कॉमेंट परवा अशी वाचली एका यशस्वी स्टार्टअप च्या प्रवक्त्याची. त्यांना धडाधड धडाधड फंडिंग मिळत गेलं, तर त्यावेळेला तो माणूस असा म्हणाला की जणू काही आपल्याला हिमालय चढायचा आहे आणि त्या हिमालय चढण्याच्या तयारीत आपण असतानाच आपण आपल्याला कोणीतरी भरपेट जेव घातलंय अशी आमची अवस्था झाली होती. म्हणजे या सगळ्या पैशांचं करायचं काय नेमकं, आम्हाला एवढे पैसे नको होते पण एवढं फंडिंग मिळत गेलं. तर हा एक मोठा पुन्हा तिथे फुगा किंवा बबल आलेला आहे यात काही शंका नाही, पण त्याची सकारात्मक बाब सुद्धा नक्कीच आहे की अनेक छोट्या छोट्या कल्पनांवर आधारित असलेल्या आता गोष्टी निघत आहेत आणि ही पिढी खूप धडाडीची आहे, खूप आत्मविश्वासाची आहे. आपलं चुकलं आपण समजा जरी यात काही यशस्वी झालो नाही तरी आपलं आयुष्य संपलं अशी त्यांची भावना नसते, हे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, हे करून बघू, चाललं तर चाललं, नाही चाललं तर पुन्हा काहीतरी करू. म्हणजे काही प्रमाणात अमेरिकेमधला हा भाग भारतामध्ये येतोय ही चांगली गोष्ट आहे, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही किती धोका पत्करताय, तुमची ती क्षमता आहे का, आणि हे चाललं नाही तर त्याचे परिणाम हे तुम्हाला आयुष्यातून उठवण्या इतके नाहीत ना, एवढं मला वाटतं त्या त्या युवक युवतींनी बघितलं पाहिजे. अशी धाडस नक्कीच करून बघायला हरकत नाही. म्हणजे एक स्टार्टअपचा उल्लेख या संदर्भात मी करतो, म्हणजे आपण हे किती सर्रास गोष्टी वापरत असतो पण आपल्याला हे सुचत नाही. तर त्या स्टार्टअपमध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी बघितलं की लोक क्रेडिट कार्ड्स कशी वापरतात आणि क्रेडिट कार्ड वापरत असताना त्यांना कुठल्या अडचणी येतात, आणि त्यांनी त्यांची स्टार्टअप फक्त एवढ्यासाठी सुरू केली की लोकांची कुठल्याही बँकेचं असू दे क्रेडिट कार्ड्स जे आहेत तर त्या क्रेडिट कार्ड्सचं व्यवस्थापन करायचं. थोडक्यात तुम्ही त्या साईटवर तुमचं क्रेडिट कार्ड नोंदवायचं, अर्थात आपलं क्रेडिट कार्ड त्या साईटवर नोंदवायचं म्हणजे पुन्हा तेवढा विश्वास असला पाहिजे, भरोसा असला पाहिजे, आपली माहिती तिथे सुरक्षित राहील ना याची खात्री व्हायला पाहिजे. तर या सगळ्यासाठी त्यांनी मोठमोठ्या ब्रँड्सना गाठून त्यांच्या करवी हा विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर जणू ते आपल्या क्रेडिट कार्डचं ऑनलाईन वॉलेट झाल्यासारखं झालं. म्हणजे तिथे क्रेडिट कार्डचे पॉइंट्स, क्रेडिट कार्डची बिलं भरणं, क्रेडिट कार्डवर असलेल्या ऑफर्स, त्याच्या संबंधित असलेल्या कुठल्याही अडचणी, हे सगळं तुम्हाला त्या एका ठिकाणी जाऊन करता येत. आणि त्यामुळे बँकांनाही काय झालं की नवीन ऑफर्स लॉन्च करायचे आहेत, नवीन कार्ड्स लॉन्च करायचे आहेत, प्रत्येक ग्राहकाला जाऊन गाठत बसण्यापेक्षा ते या साईटवर जाऊन ते लॉन्च करू शकतात आणि सगळ्या ग्राहकांना ती ऑफर एकाच वेळेला मिळू शकते.
ही खूप साधी गोष्ट आहे आणि कदाचित आपल्याला असंही वाटू शकतं की हे असं काही थोडंच चालणार आहे, पण ते चालतंय आणि खूप यशस्वी होतंय आणि लोक खूप मोठ्या प्रमाणावर तिथे रजिस्टर करतायत. अशा असंख्य बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, पण हे अतिशय हुशार स्मार्ट तरुण तरुणी ते पकडतात. असाच एक दुसरा ट्रेंड सेट होतोय जो ज्याचा कदाचित ब्रँड अम्बॅसिडर श्रीधर विंबू आहेत जवळजवळ, ते असं की गावागावात काम करा आणि Tier 3 Tier 4 सिटीज मध्ये IT एस्टॅब्लिश करणं, तिथल्यांना मोबाईल मुळे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे, ते वापरायची सवय झाली आहे आणि तिथल्या रॉ टॅलेंटला वापरून मोठी कंपनी बनवणं, तर हे छोट्या छोट्या गावात याच्यामुळे वेल्थ क्रिएशन होऊ शकते का? असं वाटतं याच्यामधला मुख्य जो अडचणीचा भाग आहे तो म्हणजे शिक्षणाचा. अतिशय दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की या करोनामुळे झालेले जे महाभयंकर दुष्परिणाम आहेत त्यामधला सगळ्यात मोठा म्हणजे जे नुकसान झालेलं आणि माणसं गेलेली आहेत त्यामधला सगळ्यात मोठं आहे. त्याच्यानंतरच सगळ्यात मोठं जे नुकसान आहे ते म्हणजे पुन्हा 1% आणि 99% किंवा 0.1% आणि उरलेले 99.99% यांच्यामधली जी दरी आहे ती आणखीन भीषण होण्यात झालेली आहे. म्हणजे आजच उदाहरणार्थ इकॉनॉमिक टाइम्स मधली जर का बातमी तुम्ही बघितली तर कित्येक लोकांनी त्यांची निवृत्तीसाठी राखून ठेवलेली सगळी पुंजी आहे ती या करोनानी नष्ट केली. म्हणजे कोणीतरी आजारी पडलं, काहीतरी अडचणी आल्या किंवा नोकरी गेली आणि असं करत करत म्हणजे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉव्हिडंट फंड मधनं पैसे काढलेले आहेत. अशा असंख्य गोष्टी घडल्या. अशा पार्श्वभूमीवर छोट्या शहरांमध्ये, ग्रामीण भाग तर आपण क्षणभर बाजूलाच ठेवू, पण अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा शिकत राहणं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणं आणि हे आपण कशासाठी करतो याचं भान असणं आणि त्याचा वापर करून चांगली नोकरी मिळवणं किंवा चांगल्या संधी त्यांच्या समोर येणं हे मला वाटतं खूपच अवघड आहे. म्हणजे काही जिद्दी मुलं हे करतात त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, म्हणजे यात काही शंका नाही, पण अगदी मोठ्या शहरांमध्ये सुद्धा एक ठराविक गट आपण सोडला, म्हणजे समजा आपण 10% 20% मोठ्या शहरांमधले लोक म्हणू की ज्यांना ज्यांच्या घरी सगळ्या सुविधा आहेत, ज्यांना त्यांच्या घरी मुलांना ऑनलाईन आरामात शिकता येतं, कुठली अडचण येत नाही आणि अलीकडच्या काळामधली एकूण या सगळ्याची इव्हॅल्युएशनची जी पद्धत आहे ती जर का आपण बघितली तर अक्षरशः हास्यास्पद आहे. म्हणजे सरसकट सगळेचे सगळे पास होणं हा त्यातला एक भाग तर झालाच, पण ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांनी याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर कॉप्या करणं, कारण ते हुशार आहेत, त्यांना माहितीये गुगलवर सर्च कसं करायचं, इथपासून ते व्हॉट्सअप आणि इतर सगळ्या माध्यमातून पटापट पटापट उत्तर फिरवून तेच वर्गात टॉपला येतात. एकूणच पासिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, सगळेच डिस्टिंक्शन मध्ये येतात हे तर आहेच, पण पुन्हा त्याच्यात दुर्लक्षिलेली मुलं मुली कुठली आहेत, तर ज्यांना इंटरनेट ऍक्सेस नाही किंवा ज्यांना ज्यांच्यामध्ये हा सो कॉल्ड स्मार्टनेस नाही, म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे त्यातली जी लोकांमधली दुरी किंवा दरी दूर केली पाहिजे आपण आपण जे म्हणतो, कोरोनाने मला वाटतं ते आणखीन भयंकर केली. आणि अशा पार्श्वभूमीवर या छोट्या गावांमधल्या मुलामुलींना म्हणजे कितपत वर येता येईल, कुणीतरी अगदी झटून प्रयत्न करून की नाही मी काहीही करून यांना वर आणेनच, असं ज्या ज्या ठिकाणी काही छोट्या प्रमाणात होतंय तिथनं हे शक्य आहे, पण इतर ठिकाणी मात्र हे खूप अवघड आहे. तुम्ही शिक्षणाचा उल्लेख केला त्यामुळे एक प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही, म्हणजे आजकाल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग हे एकमेकांचे जणू काही इक्विवॅलंट झाल्यासारखं दिसते. बहुतांशी इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून बाकीच्या ब्रँचेस बंद होणं, त्याचा इंटेक कमी करणं आणि त्या बदल्यात कम्प्युटरच्या विविध विद्याशाखा चालू करणं, आणि समजा 600 मुलं ऍडमिशन घेत असतील तर 500 मुलं कम्प्युटरसाठी आणि बाकी 4-5 ब्रँच मिळून 100 मुलं, अशी साधारणतः रचना होताना दिसू लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला डिमांड आणि सप्लायचा मॅट्रिक्समुळे कम्प्युटर इंजिनियर्सना जॉब नाहीत, जॉब असतील तर त्यांना पूर्वी इतकं मिळणारे पगार नाहीत, तर ह्या परिस्थितीकडे तुम्ही कसं आहात? पुन्हा मला असं वाटतं इथे प्रश्न येतो की त्या संस्थांचा दर्जा काय आहे. तुम्ही नावाजलेल्या संस्थांमधनं डिग्री घेऊन बाहेर पडत असाल तर निदान कॅम्पस मधनं तरी तुम्हाला नोकरी मिळायची शक्यता ही बऱ्यापैकी जास्त असते. तिथेही प्रश्न आहेतच खूप, तुमचे मार्क्स कसे, तुमचा रिझल्ट कसा, तुमचं ते GPA कसं,
या सगळ्यावर ते ठरतं. पण असं असलं तरी निदान नोकऱ्या मिळायची शक्यताही वाढते. पण याच्या जोडीला भरमसाठ कुठल्याही कॉलेजमधून कुठलीही पदवी घेऊन बाहेर पडलं आणि आपल्याला याच्यामध्ये नोकरी मिळेल अशी आशा बाळगणं तर हे मला वाटतं पूर्वीसारखंच काही हे चालणार नाहीये. आणि उलट अलीकडच्या काळामध्ये काय होतंय की कंपन्या सुद्धा अतिशय हुशार झालेल्या आहेत. तर त्या म्हणतात की मी तुझा इंटरव्ह्यू घेणार नाही, तू उदाहरणार्थ गिटहब किंवा लिंक्डइन किंवा अशा सगळ्या ठिकाणी तू आतापर्यंत काय काय केलेलं आहेस, कुठली प्रोजेक्ट केलेली आहेस, त्यातलं काय लाईव्ह आहे हे मला दाखव, ते मला समजावून सांग, त्याच्यामध्ये तू काय वापरलंयस, का वापरलंयस, त्यातनं तुला काय शिकायला मिळालं हे मला समजावून सांग. आणि हे पुन्हा ज्या मोठ्या मोठ्या संस्थांमधनं विद्यार्थ्यांना दिलं जातं तिथेच हे कळण्यासारखं. त्यामुळे पुन्हा ढिगभर इतर सगळ्या कॉलेजेसमधल्या मुलामुलींना आता गंधही नाही आणि जे पारंपरिक पद्धतीने सिलेबस शिकून बाहेर पडतात त्यांना पुन्हा नोकऱ्या मिळणं अवघडच आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं इतर क्षेत्रांमधल्या नोकऱ्या सध्या तरी बऱ्यापैकी कमी झालेल्या असल्यामुळे निदान पुढचे काही महिने तरी हे काही सुधारणार नाही. त्यामुळे किमान हे वर्ष आणि पुढचं कदाचित वर्ष हा प्रश्न आणखीन गंभीर होत जाणार आहे. पण आपलं करिअर, आपला जॉब, आपले पैसे हे सगळंच डिजिटल वरती अवलंबून झाल्यामुळं या ज्या काही कंपन्या आहेत त्या डिजिटल सर्व्हिसेस देतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच इनडायरेक्टली आपलं आयुष्य आणि आपलं भविष्य ठरवायला लागणार आहेत. काही प्रमाण हो, म्हणजे मगाशी जसा उल्लेख केला आणि ज्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये खूप चिडचिड लोकांच्या मनात असते की कोविन ऍप तर हे ठरवतं की मला लस मिळणार का नाही, तर हे ऍप कुठून आलं, काय आलं, त्याच्याविषयीची सगळी वेगवेगळी चर्चा एक प्रातिनिधिक उदाहरण झालं. सध्या तुम्हाला बँकांचे व्यवहार करायचे असतील तर एक तर थोडाफार धोका पत्करून तुम्ही बँकांमध्ये ठराविक वेळांमध्ये गेलं पाहिजे, ठराविकच सुविधा उपलब्ध आहेत. पण तुमचं इंटरनेट बँकिंग अकाउंट असेल तर घर बसल्या तुम्ही काहीही करू शकता. तिसरं उदाहरण म्हणजे तुम्हाला अगदी साधा भाजीपाला मागवायचा आहे तर तुम्हाला ऑनलाईन सुविधा आहे, पण ते मागवण्याची सगळं तुम्हाला ते जमतं का, तिथं ऑनलाईन पेमेंट करता येतं का, म्हणजे अगदी बारीक सारीक आपल्या आयुष्यातल्या दररोजच्या गोष्टींपासून प्रत्येक ठिकाणी हे डिजिटल नियंत्रण असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आधार कार्ड असल्याशिवाय आपण सरकारच्या असंख्य गोष्टी करू शकत नाही, पॅन कार्ड असल्याशिवाय आपण असंख्य आर्थिक व्यवहार करू शकत नाही. म्हणजे हे सगळे पुन्हा ऑनलाईन एकमेकांशी कुठेतरी लिंक्ड असतात आणि ते भरल्याशिवाय आपण पुढे कुठलाही प्रवास करू शकत. तर एकंदर डिजिटल स्किल्स असणं, डिजिटल सुविधा असणं, चांगली बँडविड्थ असणं आणि हे सगळं वापरण्याची जाण असणं आणि अर्थातच हे फक्त सधन माणसाला शक्य आहे. सधन म्हणजे मी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि त्याच्या वरच्या लोकांसाठी म्हणेन, जो दुर्दैवाने अतिशय छोटा घटक आहे आपल्या समाजातला. पण उरलेल्या कदाचित 70-80% लोकांसाठी हा प्रचंड मोठा अडचणीचा भाग आहे आणि हा गुंता इतका क्लिष्ट आहे आणि प्रश्न इतका गंभीर आहे की त्याचं उत्तर कोणाकडे असेल असं मला वाटत नाही. पण दुर्दैवाने पुन्हा ज्यांच्याकडे हे सगळं कंट्रोल करण्याची ताकद आहे या लोकांचं वर्चस्व वाढत जाणार यात काही शंका नाही. म्हणालात ते अतिशय बरोबर आहे. उदाहरणार्थ साधं शॉपिंगचं तुम्ही बघितलं, आता सगळीच्या सगळी दुकानं बंद आहेत पण अमेझॉनवरनं जवळपास सगळं तुम्ही मागू शकता आणि त्याच्याविषयी व्यापाऱ्यांच्या मनात खूप राग सुद्धा आहे. पण एकदा ती अमेझॉनवरनं मागवण्याची सवय लोकांना लागली की त्यातले निदान काही प्रमाणात तरी किंवा काही टक्के लोक तरी ते तिथूनच मागवत राहणार, म्हणजेच त्यांचा पगडा वाढत जाणार असं सगळ्याच बाबतीत घडू शकतो. मुलाखतीच्या शेवटी येताना तुम्ही तुमच्या प्रदीर्घ कारकिर्दीत .com बबल बघितलं असेल, 2008 मंदी त्याच्यानंतर घडलेला घटनाक्रम बघितला असेल आणि आता कोविड आलाय आणि त्यानं काही गोष्टी बदलल्या, तर या ओव्हरऑल सगळ्या प्रवासाकडे बघताना या आमच्या व्ह्युअरसाठी एक क्रक्स म्हणून काय सांगाल की आता काय घडतंय आणि काय घडायची शक्यता? तुम्ही ज्या एक दोन संकटांचा उल्लेख केला ते संकट अर्थातच मोठी होती, काही प्रमाणामध्ये त्याचा अनेक लोकांना त्रासही सहन करावा लागला. पण आपण असं म्हणूया की ती संकट जीव घेणी नव्हती किंवा एखाद्याला आयुष्यातून उठवणारी नव्हती. म्हणजे
फार फार तर काय तुमची नोकरी जाईल किंवा तुम्हाला पुढचं एक वर्षभर नोकरी मिळणार नाही, अशा प्रकारची ती संकट होती. किंवा काही जणांनी शेअर बाजारात सट्टेबाजी केलेली असेल, खास करून 2000 वेळेला, तर ते पैसे तुमचे बुडले आणि अचानक तुमची संपत्ती किंवा जे काय तुमचं उत्पन्न उत्पन्न तर गेलंच, म्हणजे नोकरी गेल्यामुळे, पण संपत्ती सुद्धा काहीतरी एक 75% घटली, पण तरीही माणूस आयुष्यातून उठला असं त्यातनं कमी प्रमाणात घडलं नाही असं आपण अजिबात म्हणणार नाही. 2008 काळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर ते घडलेलं असू शकतं, पण तरीही मध्ये त्यातून उभं राहण्याची जिद्द होती आणि ह्या करोनाने ती जिद्द मला वाटतं संपवलेली काही बऱ्याच प्रमाणात. म्हणजे लोक जे हा भयंकर भयभीत झालेले आहेत, एकीकडे कोरोनाचा सामना करायचा, का आपलं पोट भरायचं, का आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची, अशी सैर भैर जी शारीरिक मानसिक आर्थिक अवस्था कोरोनाने केलेली आहे ती मला वाटतं महाभयंकर आहे. आणि त्यातून पुन्हा कोण वाचेल, कोण तगेल, कोण तरेल काहीही सांगता येत नाही, कुणाचीच शाश्वती देता येत नाही. इथून पुढच्या लाटा आणखीन तरुणांसाठी खराब असतील असं म्हटलं जातं, लहान मुलांपर्यंत त्याचा फटका बसू शकतो असं बोललं जातं. हे सगळं ऐकल्यानंतर एकूण खिन्न, उदास, निराश करणारी अशी ही भावना आहे, यात काही शंका नाही. पण तरीही मला असं म्हणावं असं वाटतं की म्हणून जिद्द हरू नये, म्हणून फक्त निराश होऊन राहू नये, कारण कोणाला माहित, म्हणजे भविष्यात काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही, पण हे सगळं निगेटिव्हच होणार आहे किंवा हे संपणारच आहे, यातून पुढे काहीच होणार नाही असा भाव मनात ठेवून बाळगण्याने काहीच होणार नाहीये. उलट जे आहे ते आपण कसं सहन करतो आणि त्यातून काय मार्ग काढतो यावर मला वाटतं अवलंबून आहे. तर त्यामुळे हे बोलणं सोपं आहे, म्हणजे बरेच लोक म्हणतात की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कसा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार की समजा आपल्या घरातलं कोणीतरी किंवा एकाहून जास्त माणसं दगावलेली आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाचा पत्ता नाही, खायचा पायचा पत्ता नाही, आपला उद्योग उद्ध्वस्त झालेला आहे, पण मी म्हणेन की सकारात्मक राहण्याच्या सल्ल्यापेक्षा माणूस म्हणून आपल्यामध्ये जे शेवटी एक असतं की माणूस हा नेहमी उद्याचा विचार करत असतो, कदाचित तो कालचं ओझ आणि आजचं संकट हे झेलत असतो, त्यामुळे पिचलेलाही असतो, पण त्याला नेहमी उद्याची आस लागलेली असते की उद्या कदाचित आजच्या पेक्षा खरोखरच बरा असेल. तर ही आशा मला वाटतं आपल्या प्रत्येकाने बाळगली पाहिजे. त्या आशेतनं काय होईल, मोठ्या मोठ्या अभ्यासकांना आणि दिग्गजांना माहित नाही, त्यामुळे माझ्यासारख्याने त्यावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाहीये, पण ही निदान आशा मनामध्ये बाळगावी आणि ती सोडू नये. म्हणजे आपल्यावर कितीही मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि वेगवेगळ्या प्रकारचे आघात झालेले असतील तरीही शक्य असेल तर ही आशा मनात ठेवा. यातून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर आपण त्यातून बाहेर येऊ असं म्हणत राहूया. आणि मला असं वाटतं कुठेतरी केव्हा तरी आशेचं किरण नक्की दिसेल आणि त्यातून वाचणाऱ्यांपैकी आपण असू असं म्हणत राहूया. त्यातून मला वाटतं काहीतरी चांगलं. अतुल सर, तुमचे खूप खूप आभार. बराचसा आमचा व्ह्यूअर हा IT सेक्टर मधून येतो, सर्व्हिसेस मधून येतो, तर त्या सगळ्यांच्या मनात असणाऱ्या कित्येक प्रश्नांची तुमच्याकडून आज उत्तरं मिळाली, त्याबद्दल थिंक बँक कडून तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.